जिद्द चिकाटी आणि परिश्रमाची जोड मिळाल्यास सर्व काही शक्य आहे असे म्हटले जाते. त्याची प्रचिती खामगाव तालुक्यातील वाडी या छोट्याशा गावात आली. प्रसाद ठाकरे या युवकाने अवघ्या 27व्या वर्षीच पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत वाडी येथील प्रसाद ठाकरे या सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने यश संपादन केले. नगर परिषदेच्या शाळेतून प्रसाद यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात करीत खामगाव मध्ये LLB आणि LLM चे शिक्षण पूर्ण केले. इतरत्र वेळ खर्ची न घालता जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा उत्तीर्ण केली. 250 गुणांच्या परीक्षेत प्रसादला लेखी परीक्षेमध्ये 109 व मुलाखतीमध्ये 32 गुण मिळाले. या परीक्षेसाठी राज्यभरातून 15,000 विद्यार्थी बसले होते, मात्र अंतिम यादीत फक्त 190 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रसाद ठाकरे यांचे वडील हिंदुस्थान लिव्हर कंपनीत कार्यरत असून मूळ गावी असलेल्या शेतीत देखील ते राबत असतात. दरम्यान मुंबई येथील उत्थान ज्युडिशियल अकॅडमी येथे प्रशिक्षण झाल्यानंतर प्रसादची जिल्हा स्तरावर न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. समाजासमोर प्रसाद एक आदर्श ठरत आहे. तशा परिस्थितीतून चांगला मार्ग घेतला आणि एक LLB करतो असं त्यानं मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे, LLB करशील तरी आपलं कसं आहे, आपल्याजवळ काही शेती आहेच आणि माझी सर्व्हिस आहे, तुझी LLB झाली म्हणजे आपला एक बिझनेस होतो इथं स्वतःच्या पायावर उभा राहशील आणि चांगलं करिअर करशील अशी एक मनात हे होती. पण कालांतरानं जसा तो LLB झाला, LLM वगैरे केलं आणि त्याला जे काही मार्गदर्शन चांगल्या लोकांचं मिळालं त्याच्यातून त्यानं स्वतःचं करिअर निवडलं की आज मी जर हे केलं किंवा मला एक उद्दिष्ट ठेवलं की मी हे करू शकतो. करिअर म्हणून मी लॉ या क्षेत्राकडे वळलो आणि त्यानंतर श्रीरामभाऊ शेळके लॉ कॉलेजला मी ॲडमिशन घेतली आणि 2014 57% मी LLB पासआउट झालो आणि त्यानंतर लगेच LLM साठी मी तिथेच अप्लाय केलं आणि 2016 मी 70% LLM पासआउट झालो. आपले वडील काय करतात? माझे वडील हिंदुस्थान युनिलिव्हर येथे कामगार आहेत. आणि आपलं शिक्षणाचं श्रेय कशाला? माझं शिक्षणाचं आणि या यशाचं श्रेय मी माझ्या घरच्यांना देईल की ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला की वयाच्या 27व्या वर्षापर्यंत त्यांनी माझ्याकडून कुठल्याही आर्थिक मदतीची याची अपेक्षा नाही केली. त्याचबरोबर माझे सहकारी मित्र शिक्षक आवड लॉ क्लासेसचे संचालक गणेश सिरसाट सर यांना देईल की ज्यांनी मला योग्य वेळी वेळोवेळी मार्गदर्शन केलं